पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांची संवेदनशीलता सध्या चर्चेचा विषय बनली आहे. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 25 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान तक्रारदार युवतीला हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 4 तास बसवून ठेवून तक्रार नोंदवून न घेण्याचा प्रकार समोर आलाय. संगणक अभियंता तरुणी ही गेल्या 3 वर्षांपासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहते. 9 सप्टेंबर रोजी तरुणी पहाटे 4:45 सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावर गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण हा पळून गेला. या घटनेचं CCTV पाहिलं असता त्यात अज्ञात तरुण हा या अगोदर देखील हॉस्टेलच्या बाहेर टेहाणी करत असल्याचं तरुणीने फिर्यादीत म्हटलंय. तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने 4 तास बसवून ठेवलं. तरुणी कंटाळून तक्रार न देताच निघून गेली. त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्त यांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचं सांगितलं. यावेळी हा सर्व प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली असून त्या अधिकाऱ्याची कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त R.K. पद्मनाभन यांनी दिली आहे. फुटेज काढल्यावर काय दिसलं नाही. शेजारच्या बिल्डिंगचे फुटेज काढलं. तिथं एक किराणा दुकानदार सांगणार हे नेहमी येतो माझ्याकडे आयडेंटिफाईड. मग त्यांनी पोलिसला फोन केला. पोलीस करतात ठीक आहे करू. मग पुढच्या दिवशी तो दिसला यांना. मग त्यांनी त्वरित पोलिसला फोन केला. मग बोललं की आता दिसत मग समोर आहे. मग पोलीस कोणीतरी सांगितलं त्यांचं पाठलाग करा. ते पाठलाग केलं 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 कितीपर्यंत ते गेले निघून गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेले. कंप्लेंट 4 तास बसवलं. कंप्लेंट घेतलेलं नाही. ट्रस्टपासचे कायदे लिहून घेतलं. त्यांना पण सांगितलं गेलं तुम्ही असा नका करू तसा नका करू तुमच्यावरती होणार. तुम्ही लग्नाच्या नंतर परत कंप्लेंट करून येणार काय काय प्रकार आहे. नंतर उलट हॉस्टेल चालवणारी मंडळीवरती काहीतरी करून त्यांचे हरास केले गेले. त्याचे डिटेल नंतर सांगतो. मग त्यावेळेस घडलं काय की वारंवार कधीतरी म्हणजे जेव्हा चान्स भेटला ते तिथे जात होते काय असं पण शक्य आहे. तर म्हणून आता त्यांनी नाव घेतलं. जेवढं नाव घेतलं ते आम्ही चौकशी करतोय. त्यांना पण आम्ही चौकशी करतोय की अजून कोणी होतंय काय. नुसतं मुलीवरती अवलंबून नसतात ते पण बघतोय. म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण पिक्चर क्लिअर व्हावा या दृष्टीने चालू आहे. सेन्सिटिव्ह पद्धतीने आणि DCP महिला DCP स्वतः करते. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.